ब्रेक नंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये नव्या 55 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या काळात 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. सध्या जिल्ह्यात 1025 जणांवर उपचार सुरू आहेत. आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 1928 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 856 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. 17 जणांचे स्वॅब चाचणी नमुने नाकारण्यात आले. 24 तासातल्या नव्या 55 कोरोनाबाधितांमध्ये कोल्हापूर शहरातील 16, हातकणंगले तालुक्यातील 16, करवीर तालुक्यातील 6, शाहवाडी तालुक्यातील 5, पन्हाळा तालुक्यातील 4, राधानगरी तालुक्यातील 2, चंदगड, गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी 1 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांच्या क्षेत्रात केवळ 1 कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे तर इतर जिल्ह्यातून आलेल्या 3 कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतची संख्या 48,016 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 65 रुग्णांना बरं झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या 45,352 इतकी झाली आहे. 24 तासामध्ये 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,639 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1025 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला महानगरपालिकेच्या कोविड केअर केंद्रांकडील 1414 बेड शिल्लक होते. त्यामध्ये 182 ऑक्सिजन बेड आहेत तर 5 व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे.